आपण कुठून आलात? आपण शिवसेनेत कधी आलात? मला शहाजी बापूंना मी कधी भेटलो का मला आठवत नाही. तुमचे मोदी साहेबच स्तुती करतायत ना पवार साहेबांची. या देशातला कोणता नेता पवार साहेबांच्या कार्याविषयी बोलत नाही, त्यांच्या कामाविषयी बोलत नाही, त्यांच्या अनुभवाविषयी बोलत नाही. बारामतीमध्ये येऊन स्वतः नरेंद्र मोदी असतील, नितीन गडकरी असतील, भाजपाचेच लोक त्यांची जास्त कौतुक करतात आणि ते कौतुकास्पदच व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातल्या आपल्या नेत्याचं आम्ही कौतुक नाही करायचं राष्ट्रीय स्तरावरचं, तर कोणाचं कौतुक करायचं हे आम्हाला एकदा त्यांनी सांगावं. बघा कारण काही असत, तुम्ही त्या सरकारमध्ये होतात ना सगळे 2.5 वर्ष. बघा सगळं ठीक आहे, झाडं डोंगर हाती सगळं ठीक आहे. कैलास गोरंट्याचे आमदार आहेत जालन्याचे, आणि त्याला जोडलेलं वाक्य सुद्धा फार महत्वाचं आहे ना, ते समजून घ्या. हॉटेलच्या पुढे काय किती खोकी मुळे पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला, नक्की काय? तेव्हा या हे लोक आहेत, त्यांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं त्याच्याविषयी त्याने एकमत त्यांनी दिलं पाहिजे. मी स्वतः व्यक्तिशः कधीही सरकारी कामात पडलो नाही, सगळ्यांना माहिती. संघटनेच्या कामातच मी आहे, सामनाचं काम करतो, पक्षाची भूमिका म्हणतो. मुख्यमंत्र्यांच्या आसपास मला तुम्ही फार क्वचित पाहिलं असेल, ते पण संघटनात्मक काम असेल तरच. मंत्रालय असेल, विधानभवन असेल, इतर शासकीय कामात जागा असतील, संजय राऊत तुम्हाला कधीच दिसणार नाही. त्याच्यामुळे माझं त्यांना आव्हान आहे सगळ्या माझ्या त्या आमच्या जुन्या सहकाऱ्यांना, गोंधळू नका. तुम्ही का गोंधळलेला आहात मला माहिती आहे, तुमची मानसिक अवस्था मला माहिती आहे. आता काल संजय राठोड बोलत होते असं ऐकलं मी, माझ्यामुळे पक्ष सोडला. आदल्या दिवसापर्यंत माझ्यावर बसले. संदीपान भोंगे जेव्हा मंत्री झाले तेव्हा सामना कारले तेव्हा त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर प्रेमानं, साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो हे सांगणारे संदीपान भुमरे. सामना कार्यालयात म्हटल्यात त्याचं व्हिडिओ फुटेज असं ते काढायला लावतो मी, सगळं आहे. संजय राठोड यांच्यावरच्या संकटामध्ये उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले हे सगळ्यांना माहिती आहे पडद्यामागे. ठीक आहे, बोलले दो, तू बोलण्या उनको करणे दो. आमचं मन साफ आहे, उद्धवजींचं मन साफ आहे, आम्ही स्वच्छ मनाने काम करतो. कोणावरती काही भन्नाट आरोप करायचे की शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे, अर्धे लोक पवार साहेबांच्या पक्षात नाही आमच्याकडे आलेले आहेत ना, आणि त्यांचं नेतृत्वच मानणारे लोक होते. एक लक्षात घ्या, शिवसेना खंबीर आणि मजबूत आहे. हे 40 लोक किंवा जे कोणी गेलेत त्यांच्यामुळे शिवसेनेचा एक कप्ता सुद्धा उडालेला नाही, जमिनीवर आहे शिवसेना पूर्णपणे. आणि भविष्यात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा हा मतदार आणि जनता सुद्धा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे आहे. हे महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ, देशालाही दाखवून देऊ. यातून जर त्यांचा मनाचा गोंधळ उडाला असेल तर तो त्यांचा प्रश्न.